कसली काळजी करतो येणे असं समजा आपलंय आता मग तयारीला लागा मस्त पैकी नंतर फोन करतो तुला वाही तुम्ही आमच्या घरी हरियाणात येऊ का काय इच्छा या या बसा 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 वा 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 कसं काय येणं केलं मूर्ती शोधायला आलात नाही खूप शोधली मूर्ती पण नाही मिळाली आता खूप थोडा वेळ राहिलाय म्हणून हार मानायला आले मी नाही पण तुमचं पण कॉंग्रॅच्युलेशन हा लई लई मोठी मजल मारली दिस बरात आता तुम्ही म्हणाल की टेम कमी पडला वगैरे वगैरे पण तुम्हासनी सांगतो अजून 10 दिवस जरी तुम्हासनी दिले असते ना तरी तुम्हासनी मूर्ती गावली नसते कबूल पटलंय मला म्हणून तर मान्य करते तुम्ही जिंकलात तुमची पालखी काढायला नको म्हणून म्हणताय ना पर भाई पैज म्हणजे पैज पालखी तर काढायलाच हवी नाही माझी दिंड काढा हवं तर पण त्या वयस्कर जोडप्याला खूप त्रास होईल हो या सगळ्याचा म्हणून विनंती करायला आले विष्णुपंताला त्रास तर व्हायलाच पाहिजे आम्हाला कमिटीत घेत नाही काय पण तुम्हाला कमिटीत घेत नाही याचा एवढा राग का तुम्हाला का म्हणजे राग नाही येणार तुम्हाला नाही येणार एखादी गोष्ट तुम्ही करायची आणि दुसऱ्यांनी घ्यायची अरे 4 वर्ष माग या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरलं तेव्हा म्या पुढाकार घेतला समजा पैका म्या गोळा केला मंत्रालयात खेटे घालून परवानगी म्या मिळवली आणि ऐन टायमाला मंदिराची कमिटी बनवायची होती तेव्हा माझं नाव कट तुम्ही जीर्णोद्धार करणार होता मंदिराचा खोट वाटतंय तुम्हाला प्लॅन बी रेडी आहे आपल्याकडं बता होतो तुम्हाला समजा केलंय आपण हे बघा समजा काम करून घेतलंय आपण हे बघा हे बघा हे इकडचं हे जुनं ओपन झालंय हा हे बघा हे बघा इकडं मोठं गार्डन त्याच्या बाजूला हे इकडं कारंज हे थोई थोई पाणी पडणार इकडं आणि इकडून इकडं धबधबा लय मोठा धबधबा हे लँडस्केप डिझायनिंग समज मी करून घेतले आता एवढं समज करूनही माझं नाव नाही ट्रस्टींमध्ये का तर म्हणे देवाचा धंदा नाही करायचा अरे देवाला फेमस करायचं होतं आपल्याला जुनं मंदिर आहे थोडा चमत्कार थोडी पब्लिसिटी केली तर आता 1000 लोक येतात तिथं 1,00,000 लोक येतील या थेरड्याला अक्कलच नाही जाऊ दे आता तुम्हाच नाही आले ना अक्कल त्याला बी येईल बाई आता या तुम्ही मंदिरात अभिषेक सुरू होईल अर्धा तसंच राहिलाय मला तयारी बी करायची राम 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 वा संपतराव काय पण पॉलिटिक्स खेळलायत काय झालं सापडले देव नाही अण्णा
काहीच थांब नाही लागला। अरे देवा काय होईल आता? अर्ध्या तासानंतर मंदिराचा दरवाजा उघडल्यावर आतमध्ये काय दिसेल? अण्णा अजून अर्धा तास आहे, धीर धरा, काहीतरी नक्कीच होईल। अण्णा नाही अस्मिता, आता काही होणार नाही। संपतराव म्हणाला होता मला शरण या 5 मिनिटात देव हजर करतो। मी संपतरावाला शरण जावं अशीच देवाची इच्छा दिसते। 5 मिनिटात देव हजर करतो मी सुद्धा ऐकलंय। 5 मिनिटात देव आणतो म्हणजे मूर्ती इथेच कुठेतरी जवळपास। दाजी सीट मनाली शोधा क्विक, देव इथेच कुठेतरी असणार। अण्णा काळजी करू नका, देव नक्की सापडेल। आलेच आता देव सापडले नाही तर देवा घरी जाण्याखेरीस दुसरा मार्ग नाही। आता दरवर्षी पंचमीला मावतीची किरणं देवाच्या पायावर पडतात, नंतर अभिषेक होतो। काय करायचं? काय करणार? लवकरच काही घडलं नाही तर मागच्या विहिरीत उडी घ्यायची। अण्णा प्लीज तुम्ही असं बोलू नका ना। अरे असं बोलू नको तर काय करू? अस्मिताही कुठे गायब आहे, 5 मिनिटात कुठून येणार देव? माई मॅडम नक्की येतील, तोपर्यंत फक्त गाभाऱ्यात कोणाला पोहोचू देऊ नका। चला रे, हो हो चला चला, बघतो काय करायचं। एवढं आमचं हाय आज काय तो शोक मस्त लावून डाव। चला पंत, संध्याकाळ झाली, दरवाजा उघडा आता। हा उघडा आता, उघडा दरवाजा, दार उघडा। मी दार उघडणार नाही पंत।
मुदत संपली आता. तुम्ही म्हणला होता लेपनासाठी दरवाजा बंद केलाय. चांचला उघडणार. मग आता उघडा दरवाजा. नाही तर मी उघडतो. संपतराव संपतराव दया करा, दार उघडू नका. ऐकलं ऐकलं मी म्हणलं होतं ना एवढा देव नाही. पंतांनी शहरातली चार माणसं बोलवली इथं आणि काल रात्रीला देव गायब झालं. देव गायब. आता उघडा दार. उघडा दरवाजा. देव हरवलेला नाही. देव देवळातच आहेत. हो देव गाभाऱ्यातच आहेत. हा मग आम्हाला बघायचेच आहेत देव. चला रा. थांबा मी उघडतो दरवाजा. अहो अण्णा तू. अण्णा होय मी उघडतो दरवाजा पण देवाच्या दारात तमाशा नकोय. कृपा करून मागे हो. अंगाशी फार मागे. अभिषेकाला सुरुवातही नाही झाली आणि तुम्ही निघालात. गावकऱ्यांनो मी क्षमा मागतो. यावेळी मकरनाथाच्या दर्शनात थोडा गोंधळ झाला. आज सकाळपासूनच देव हरवले तशी बातमी पसरली होती गावात आणि आम्ही ते नाकारत होतो. पण सत्य परिस्थिती हीच आहे की देव चोरीला गेले होते. हो ऐन पहाऱ्यातून कडीकुलपातून देव चोरीला गेले होते आणि हे कृत्य ज्याने केलंय ती व्यक्ती आता इथे हजर आहे. त्याच्यात हिम्मत असेल तर त्याने ते मान्य करावं. त्याचं नाव काय ते सांगा. दगडाने ठेचून काढतो हराम कोराला. हो की नाही रे. बोला बोला. नाव सांगा. नाव सांगा.
मी केला। भाई हे समजून मी केला। अरे पण का केलं याचा विचार करा की जरा। आपल्या गावच्या कल्याणासाठी केलं। हे देऊळ मोठं होण्यासाठी केलं। आपलं देवस्थान मोठं होण्यासाठी केलं। तू पंतांना शह देण्यासाठी हे देवस्थान मोठं करून पैसे कमावण्यासाठी। अगं पण देव सापडले कुठे तुला? आणि सांगितलं कोणी तुला? देवानेच। संपतराव 5 मिनिटात मूर्ती आणतो असं म्हणाले तेव्हा माझ्या लक्षात आलं की मूर्ती जवळपासच कुठेतरी असणार। आणि मग आम्ही शोधाशोध सुरू केली। कुंडाजवळ असताना मला चंदूरने सांगितलेली आख्यायिका आठवली। कसं आहे माहितीये का, जुनी जाणती माणसं सांगतात देवाचं अभिषेकाचं पाणी आहे ना ते या कुंडात येत, त्यामुळे गोड लागते। आणि मग संपतरावांच्या घरी घडलेली एक छोटी घटना आठवली। दाजी त्यावरून माझ्या हे लक्षात आलं की देवाच्या गाभाऱ्यातून बाहेर कुंडापर्यंत निघणारं एक भुयार असतो। पण गाभाऱ्यात भुयार आहे हे मला कसं माहिती नाही? अण्णा हे कोणालाच माहित नव्हतं। म्हणजे जीर्णोद्धाराचा प्लॅन बनवताना त्या आर्किटेक्टने संपतरावांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिली, पण ही गोष्ट त्यांनी कोणालाच सांगितली नाही। कारण त्या भुयाराचा वापर त्यांना चमत्कारासाठी करायचा होता, पण अण्णा तुम्ही त्यांना कमिटीत घेतलं नाही आणि म्हणून त्याच भुयाराचा वापर त्यांनी देव चोरण्यासाठी केला। शिक्षा करायची हे तुम्हीच ठरवायचं। याची शिक्षा म्हणजे सरपंचांना चपलेन मारलं पाहिजे। काय रे? मारलं पाहिजे। अरे थांबा थांबा। अरे आजचा मकरनाथाचा दिवस आहे आणि हे काय चाललंय तुमचं? त्याच्यावरचा अभिषेक अजून राहिलाय। पंत यांनी देव पळवला आपला, याला शिक्षा झालीच पाहिजे। हो की नाही रे? शिक्षा व्हायला हवी हे मान्य, पण मला सांगा
संपतरावात देव पळवण्याची शक्ती आहे. अहो देव पळवणं कुणालाच शक्य नाही, कारण तो सर्वत्र चराचरात आहे. जसं आपलं आरशातलं प्रतिबिंब. आरसा पळवला म्हणजे माणूस पळवला असं होतं का? देवाला पळवणं कुणालाच शक्य नाही. मूर्ती हे त्याचं प्रतीक. म्हणून म्हणतो देव हरवणं शक्य नाही, देवाला पळवणंही कुणाला शक्य. सगळ्यांनी बोला जय मकरनाथ. मिळाली शेवटी मूर्ती. पाणी अगदी डोक्यावरून जायची वेळ आली होती आपल्या. हो, मला तर एवढी भीती वाटत होती, म्हटलं मूर्ती सापडतीये की नाही. सगळे गावकरी मिळून धिंड काढतायत आपण. तो संपतराव तर चोर ठरवायला निघाला होता आपल्याला. म्हणाली, अगं मन आणि कृती निखळ असली ना की कोणाची विषादे आपल्यावर बोट रोखण्याची. पण मॅडम तुम्ही खरंच ग्रेट आहात. ती भुयाराची आयडिया डिकोड केली नसतीत ना तर मूर्ती नसतीच सापडली. आणि वर्षानुवर्ष ही असली गुपी तर त्या कुंडांच्या तळाशीच पडून राहिली असते. अगं मनाली, यात ग्रेटनेस नाही आहे गं, शोधलं की सापडतच. हो, पण मला ना एक प्रश्न पडतो, म्हणजे पूर्वीच्या काळी देवळात ही असली भुयार का बनवली गेली होती, म्हणजे उपयोग काय त्याचा? मनाली, अगं या भुयारांमागेही इतिहास दडलेला आहे आणि आपल्या पूर्वजांचं सुपीक डोकं सुद्धा. संकट आलं की त्यातनं बाहेर पडण्याची कल्पना. म्हणजे? मनाली, अगं मी काही पुस्तकांमध्ये वाचलं, त्या काळात महाराष्ट्रावर अनेक परकीय आक्रमणं होत असत. एका रात्रीत गनिमांचा लोंढा यायचा आणि सगळं बेचिराख करून टाकायचं. घरदार म्हणू नका, शेती म्हणू नका, गाई गुरं सगळं सगळं उद्ध्वस्त होऊन जायचं. देवळं कोठार सुद्धा सोडायचं नाहीत हे गनी. मग अशा वेळी देवळाचं देवाचं रक्षण व्हावं, मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून ही सोय केलेली असायची. अगं काही काही देवळात तर फक्त चौथरा दिसतो आणि देव मात्र खालच्या कोठारात असतात. काय सॉलिड आयडिया आहे ना ही. आणि ग्रेट आर्किटेक्चरचं एक्झाम्पल. पण मग जसजशा पिढ्या पुढे सरत गेल्या तसतशी या कल्पनांविषयीची ठोस माहिती मिळेनाशी झाली आणि त्यांची जागा आख्यायिका आणि चमत्कारांच्या दंतकथांनी घेतली. असं आहे तर हे सगळं. असंच आहे. जसं काय तुला आधीपासून सगळं माहित होता. माहितीच होत मला, पण ही केस ना खूप लवकर संपली याचं वाईट वाटतंय मला. म्हणजे आयुष्यभर एकच केस चालवायची होती का तुला? अगं तसं नाही ग माठ, म्हणजे त्या निमित्ताने आपण इतक्या सुंदर गावात आलो ना, काय प्रसन्न वाटते इथे. प्रेमळ लोक भेटली, आजकाल कुठे बघायला मिळतात अशी लोक. आता परत आपण मुंबईत गेल्यानंतर तीच गर्दी, तोच त्रास, तेच हॉर्नचे आवाज आणि तेच त्रासलेले चेहरे. अरे म्हणून तर सगळे चाकरमानी वर्षातनं एकदा तरी गावाला पळतात. तिथली मोकळी हवा मोठा श्वास घेऊन हृदयात भरून घेतात. गावच्या हातसडीच्या भातावर यथेच्छ ताव मारतात. मनात सगळ्या आठवणी साठवून ठेवतात आणि मग पुन्हा शहरातल्या घुसमटणाऱ्या कोलाहलात स्वतःला विसरून पळण्यासाठी परत जातात. पापी पेट का सवाल आहे मॅडम. काय दाजी? दाजी काय झालं? चला निघूया. मॅडम पापी पेट वरून आठवलं आपल्याला खूप लांब जायचंय, सो आधी काहीतरी खाऊया ना, सणकून भूक लागली म्हणजे मजा येईल. ओके, गुड आयडिया. असताना भाकरी, ठेचा आणि पिठलं कुठे मिळेल आपल्याला हे सगळं?
आता तुझे डिमांड्स कोण पूर्ण करणार? पिठलं भाकरी ठेचा हे सगळं हॉटेलमध्ये नाहीये मिळत. तू करणार आहेस का? तू देतेस? मी तुझ्यासाठी डोक्यावर पडलास का? नाही नाही, मला खूप भूक लागली. हो, जेव्हा बघाव तेव्हा भूकच लागली. लागलेलीच असते, आजच्या मुलीला नाही कळणार. हो, खूप भूक लागली. भाकरी ठेचा तुम्ही घेऊन जाणार? चालेल. खूप दूर जायला लागेल, चालेल. मला जे काही हवंय ते मिळालं तर मी इथिओपियाला सुद्धा यायला तयार आहे. चला. म्हणजे सॉरी, जाऊया ना ते म्हणतात तिथून. चला चला दाजी. कुठे आलोय आपण? म्हणजे हे हॉटेल नाहीये. जेवण छान मिळत इथे? दाजी अहो, पण हो भूक लागली. हो, जेवायचं. चला. अरे कोण आहे? आवाज दिलाय तर सांग तरी मेली. या कोण आहेस ते? या मोडक्या पायानं दरवाजा पातळी पोचाय हेळ लागतोय. या पाहिजे. मग इथे कशा पाहिजे आलास? हॉटेल नाहीये. चल चालू पड. दर्जी अहो, काय आहे? सांगितलं नाही एकदा? कधी पण जेवण मिळाया हे हॉटेल नाही. फार फौज घेऊन आलाय बे ना. चला या घरात घुसा. हा पण पायताना बाहेरच काढून या. पायताना घालून यायला हे हॉटेल नाही. पाणी पे. काय चेहरे झालेत एक एकाचे? हा, राप लेत नुसती उन्हात फिरून फिरून. जा जा, हात पाय धुवून घ्या. चला. सावकाश रे बाबा, सावकाश. हा, तू मातीगासनी जेवाया मिळत पण एका अटीवर. या रेड्याला आधी घराबाहेर हाकला. त्याला घराबाहेर हाकल्याशिवाय तुम्हाला जेवाया मिळायचं नाही. हा, खानावळी वाणी इथं समजायचं नाही. हो आजी, तुम्ही असं काय करताय? तेच आम्हाला इथे घेऊन आले घरगुती जेवण जेवायला.
आणि मुळात मला एक गोष्ट सांगत, ते किती खातात याचा काय संबंध आहे? आम्ही देऊ ना, तुमचे जेवढे काही पैसे होतील तेवढे आम्ही देऊ, बेअर करू आम्ही. वा रे वा, तू पैसे देणार वय या सुंबाच? हो देईन की, त्यात काय झालं? दाजी तुम्ही थांबा, कुठे जाऊ नका. आणि घरगुती जेवण असलं म्हणून काय झालं? ज्याच्याकडे जेवायला येतोय त्याचे पैसे तर दिलेच पाहिजेत ना. देऊ आम्ही तुमचे पैसे, पण प्लीज आधी जेवायला वाढा ना, कारण खूप भूक लागली आहे मगासपासून. आधी याला बाहेर काढा, तेव्हाच तुम्हाला जेवायला मिळेल. काय विचित्र नियम आहे हे बघा आजी, आम्ही चौघे एकत्र आलो तर आम्ही चौघे एकत्र जेऊ, नाहीतर निघतो आम्ही. निघा ताबडतो भिन्न निघा, म्या काय तुम्हाला जेवायला वाढायची नाही. अहो आजी असं काय करताय तुम्ही, म्हणजे अहो आजी मी काय सांगतोय ते ऐकून घ्या ना, आम्ही खूप लांबून आलोय आणि दाजी आता कस बोला, काय तुम्हाला जेवायला पाहिजे? पिठलं, ठेचा आणि चुलीवरच्या गरमागरम भाकऱ्या मिळतील. मिळतील, बसावायच बाहेर, मी आत्ता करते. हा आजी मी येते तुमच्या मदतीला. अगे ना ग, तुम्ही शहरातल्या पोरी, तुम्हाला नाही जमायचं इस्तवाजवळ. अगं गॅस नाही येत हो, चूल आहे. आजी अहो आगीशी खेळायची सवय आहे मला. आजी मी मदत करू तुम्हाला. हा ग, तुला नाही जमायचं, उगाच कशा पाय हात बरबरतोस? एकदा प्रयत्न करून पाहते ना. असं म्हणतेस, बर घे. आजी तुम्हाला कशी काय माहिती अल्टिमेट जागा? म्हणजे या अशा ठिकाणी कोणी घरगुती जेवण बनवून देत असेल असं वाटत नाही ना. हो दाजी, त्या आजी तुमच्यावर एवढा का चिडल्या? ओळखीचे आहेत का तुमच्या? हा म्हणजे सरळ त्यांनी तुम्हाला बाहेर जायला सांगितलं. नाही म्हणजे मला मान्य आहे की त्या वयानं मोठ्या आहेत, एजेड आहेत, पण त्यांनी तुम्हाला बाहेर जायला सांगितलं आणि तुम्ही गेलात. आजी आपण फुकट नाही ना जेवतो, आपण त्यांना पैसे देणार आहोत ना. एक 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 मिनिट दाजी, तुमची आधीची उधारी वगैरे नाहीये ना? दाली तुझं काही लॉजिक असत. खूप मोठी उधारी आहे. तुम्ही कधीच नाही फेडू शकणार. बाप रे, असं काय देणं लागतं? चांगल्या जमत्यात की तुला? आता मोज बर किती झालेत त्या. दहा झाल्यात. असं वय, थांब अजून सहा सात भाकऱ्या करते. सहा सात भाकऱ्या खाल्ल्या बिगर त्यांची भूक भागायची नाही. खावाय ना मला. चल तवर समजाशी बोलून घे. बर मी टाटा घेते. हा सॉलिड शांतता आहे ना इथे. शांतता? एवढे रातकिडे ओरडत आहेत. अगं मनाली, शांतता आहे म्हणूनच रातकिड्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतोय. याच ना काहीतरीच लॉजिक असत, हो की नाही हो दाजी? पुरे पुरे, चला जेवायला. चला 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 चल. हो दाजी, चला जेवायचं नाहीये का? चला, तुमच्या वाटीच्याही भाकऱ्या केल्या आहेत. चला चला या. चला पोरांनो करा सुरुवात करा. तू का उभा?
बस की तुला आवडती आहे म्हणून दाना कुटाची चटणी केली आहे बस आणि गिळ गुमान उगाच घुटमळ येते सुरुवात पोरा त्या आजींच्या जेवणाचे पैसे द्यायचे राहिले मी आलो सेठ काही गोष्टींची किंमत पैशात नाही होऊ शकत आपल्याला इतक्या मायेनं खाऊ घालणारा त्या माऊलीच्या मायेचे काय पैसे देणार आपण दाजी आम्हाला इथवर घेऊन आला आणि आता निघालात अहो निदान त्या आईचा निरोप तरी नीट घ्या त्याची राख सोडा ना प्लीज त्या आजी दाजींच्या आई आहेत म्हणजे दाजी कधी बोलले नाहीत त्याबद्दल आणि तुम्हाला कसं काय कळलं हे सगळं आईच्या नजरेतून आपल्या लेकराविषयीची माया लपता लपत नाही म्हणाली आईना दाजींविषयी सगळं माहिती होत त्यांची भूक किती आहे त्यांना काय आवडतं एका आईलाच आपल्या लेकराची इतकी पारख असते मग ते लेकरू आईपासून कितीही लांब का असे ना या इतकी बी आठवण नाही करा तुला शहरात राहतोस ते एक मला ठाव आहे पण शेजारच्या गावात येतोय राहतोयस पण एकदा बी फिरकाव असं वाटलं नाही करा तुला इथं तुझी म्हातारी माय राहती आहे मेली आहे का जिती आहे ते बघाव असं नाही वाटत तुला भूक लागली तर आलास कशा पण आलास घरा रा तिथं शरातात जाऊन रा दाजी तुमच्या आई हाय इथंच मिरगीवाडीलाच राहतीये यो शेजारच्या गावात आलेला समजलं पण हे पण ठाव होत काम असल्या बी घर फिरकायचं नाही यो इकडं काम झालं रे झालं का यो चालला गाडी उडवत शहराकडे काम पुढं याला घराची बी आठवण राही ना नाही कस आठवत खरंच खूप आठवत म्हणजे माझ्या आत्ता लक्षात आलं मगापासून दाजी एकदम शांत आणि इतके इमोशनल काय आहेत ते दाजी अहो आधी तरी सांगायचं होत आधी आपण तुमच्या गावाला आलो असतो ना पोरी मगा त्यांना माझ्या संगती बोलतेस पण मला हे सांग तू कोण आहेस ही प्रभाकर साहेबांची तर देख नाही हास वे काय ग पोरी नाव काय म्हणालीस तुझ अस्मिता औक्षवंत हो भलं होईल तुझ तुझा बाप लई भला माणूस होता बघ
आधी हो त्यांच्या संघातच काम करायचा, आता तुझ्या संघात काम करतो. आता शहरात राहतो म्हणजे जीवाला घोरच होता बघ, पण तुमच्या संघात राहतो हे माहित आहे ना. फुलावाने जपता त्यास, पण काय ग पोरी, यो नीट काळजी घेतो ना तुमची. हा हो आजी, दाजी अगदी बाबांसारखी काळजी घेतात माझी, माझ्यासोबत सतत सावलीसारखे असतात. अहो दाजी सोबत आहेत म्हणून तर इतक्या निर्धास्तपणे राहू शकते मी. आणि दाजी तुम्ही अधूनमधून सुट्टी घेऊन गावाला येत जाव, आईंना किती एकटं एकटं वाटत असेल ना. नग नग माझी मी एकटी चांगली आहे इथं, माझ्या पोराची तुम्हाला जास्त गरज आहे. चांगल्या कामाला वायलंय माझ्या लेकराला, यो दिसला नाही तरी चालल, पण त्याच चांगलं काम सतत माझ्या कानावर पडत राहू दे. पोऱ्या यांच्या कुटुंबामुळेच आपल्या घरात चूल पेटली, आपलं विमान सतत यांच्या पायाशी हवं, कुठं काय बी कमी पडता कामा नये. येला जीव गेला तरी बेहतर, पण या पोरीचं रक्षण व्हायलाच हवं. जरा थांबवायच, आलेच मी. लाडू आहेत तुझ्या आवडीचे, तुम्ही समजा नाही परवासात जाताना खा. नमस्कार. आप शोभन तू हो बाळा, सुखी हो पोरी, सांभाळून जा, सांभाळून राहा, काळजी घ्या तुम्ही. आता घुट म्हणू नका, निघा. उगा जीव कासा विसरतोय, पुढल्या येळेला याल तेव्हा राहायलाच या. किती असल तर खाऊ पिऊ घाल.